हे बघ बायको, चहा आहे ना, मला अगदी गरम गरम लागतो ग, जरा सुद्धा गार चालत नाही हा। बर या इकडं, तोंडातच गाळते। सुंदर मुलीचे आपण जेवढं जवळ जाऊ ना तेवढे तिचे मिशीवरचे केस दिसतात म्हणे। कसं डिंपल येतंय गालावरी, दिवाना मनाला करतंय, माझं काळीज रुतलंय तुझ्या मधी, तुझ्याच माग पळतंय। कसं डिंपल येतंय गालावरी। कोण कुणाचं नसतं ग बया, नवऱ्याला घेतल्याशिवाय मी भाकरीचा एक गास सुद्धा खात नाही, आणि माझा नवरा एकटा कसा दारू पिऊन येतो कुणाच ठाव। कोण कुणाचं नसतं ग बाया, त्याला कशी पिऊ वाटत। जेव्हा मुलगी घरातून पळून जायची धमकी देते ना, तेव्हा काय केलं बाय माहिती का, तिचं टकलं गेलं बाई, 6 महिने घरातून काय घराच्या बाहेर ही नाही पडायची, त्यामुळे कुठली टकले। आओ आओ, तो बंगारवालाय ना, मनाकडेच देखील राय ना। ते ना ते काम असे म्हणजे माले सांग, सोनार काय देखस, सोन लोहार काय देखस, लोखंड, मग बंगारवाला काय देखी, बंगार। गणपती बाप्पा तुम्हाला करोना घेऊन जायला लावलो तर पबजी नाही। आयुष्यात त्या व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्याला त्याच्या अटिट्यूड पेक्षा तुमच्या फिलिंग्स जास्त महत्वाच्या असतील। जय देव जय देव जय जय नवरोबा, शाण्या सारखा वाग तू आता बाबा, जय देव जय देव। पिशवी घेऊन या जाशी बाजारी, अर्ध्या गोष्टी विसरून येशी माघारी, पालक मेथी असो किंवा अंबाडी, म्हणशी साऱ्यांना तू पाल्याची भाजी, जय देव जय देव। जय देव जय देव जय जय नवरोबा, शाण्यासारखा वाग आता तू बाबा, जय देव जय देव। मित्रांना जमवून दंगा करताना, उत्साही असशी तू भंकस करताना, सोबत बसावे गोड बोलावे, माझ्याशी बोलता वाचा बसते ना, जय देव जय देव। अंगावरती तू चहा सांडशी, नव्या कपड्यांवरी डाग पाडीशी, भूक लागली हे त्रिकाळ वदशी, कुठल्याही वेळी अशी उपाशी, जय देव जय देव। जय देव जय देव जय देव नवरोबा, शहाण्यासारखा वाग आता। अरे होईल की आपलं पण लग्न, आपण कुणाच्या लग्नाचं जेवण सोडलंय। आमच्या सारख्या गरीबाला बी लाईक आणि फॉलो द्या मित्रांनो, निसतात बायाला आणि पुरीला लाईक आणि फॉलो देऊ नका। तिच्या वाला हिडिओ आला तर तुम्ही तिला लाईक देता राहो, आणि तिच्या मागून हिडिओ मागून आमचा खालून वर हिडिओ आला की आम्हाला म्हणतात दलिंदर आलात, लगेच वर ढकलतात आमचा हिडिओ, आम्हाला लाईक देत नाहीत, फॉलो देत नाहीत। कौरक ह्या पुरीला तुम्ही लाईक आणि फॉलो करू करू मोठं करतात, आमच्यासारख्या गरीबाला बी करा लाईक आणि फॉलो। जय हिंद जय महाराष्ट्र। ज्याला हसता येतं त्याला 4 मासात बसता येतं, गर्दीत घुसता येतं, फ्रेश राहायचं, कर्जाचं कधी टेन्शन घ्यायचं नाही, हो द्या कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द। कर्जवाले तर टाळ्याच वाजवले, ती म्हणते ना असं ती आधार देणारा महाराज भेटला, आधारच महत्वाचा आहे, फिटलं तर फिटलं निमार्द, नाही तर पोरग आहे ना मर्द, हो द्या कर्ज, टेन्शन घ्यायचं नाही, फ्रेश राहायचं फ्रेश, तुम्हाला आधार तरी कुणी द्यायचं सरकार। आज हा व्हिडिओ सर्व ज्येष्ठ लोकांसाठी, काही चूक भूल झाल्यास तुमची मुलगी समजून माफी करावी। तर व्हिडिओ असा की जेव्हा घरामध्ये नवरा बायकोचं भांडण होतं तेव्हा दोघेही वैतागलेले असतात, दोघांच्या मध्येही चिडचिडेपणा आलेला असतो, आणि हा चिडचिडेपणा मुलांवर निघतो। मुलं स्वतःची गोष्ट आई वडिलांसोबत शेअर नाही करू शकत, त्यांना भीती वाटते, आई वडिलांसोबत शेअर करण्याची त्यांना भीती वाटू लागते, आणि मग काय होतं की या बाहेरच्या जगाचं त्यांना आकर्षण वाढायला लागतं, कोणीतरी बाहेरचं माणूस त्यांच्या आयुष्यात येतं आणि त्यांना ते आपलंच वाटायला लागतं, तो माणूस तेवढा चांगला नसतो, आणि तुमची मुलं त्या समोरच्या व्यक्तीवरती विश्वास टाकायला लागतात। काही दिवसांनी जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा तेच मुलं
डिप्रेशन मध्ये जातात, याला कारण काय? जर आई वडील मित्रमैत्रिणींसारखे समजून घेणारे असतील ना, तर मुलांना कधीच बाहेर जायचं काम नाही पडणार. एक लजरन सजरा मुखडा माझ्या गाळजात तिने राग आली मनात प्रेमाची नशा की जीव अजगत लाग. एक लजरन सजरा मुखडा. डोळे मिटून जी प्रेम करते ती प्रियसी असते, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते ती मैत्री असते, डोळे वटारून जी प्रेम करते ती पत्नी असते, स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई असते. पण स्वतःच्या डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो बाप असतो. एका बापासाठी कराल ना शेअर. जरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा पहा, दिवस मस्त जातो. मग बायको कोणाची पण असो. तुम्हाला काय लाज वाटत नाही रे? कुत्र्याला किंमत देऊन तुम्हाला नाही हा वाय गेला असं वाटत नाही काय? भाऊ चढला काय रे तू? काय काय झालं तुला? नाही बोलत मी. काय रात्री झोपेत कोण आलत तुझ्या? तू आल्यापासून स्वप्नच येत नाही. कोण झोपी ध्यान जास्त लाडत यायचं नाही असं मुस्कड फोड ना इकडचं तोंड तिकडच होईन तुझं. ते तर रोजच करते. नवीन सांग काय बसतो का? बोलायला लागलाय आजकाल. बोल नको. आज दी हमारे देश आज बहुत चालू है ऐसे तुम आज नहीं छीन सकते हमसे. बोलू मैं आता? हाँ न तो बोलू. नाजूक वय सोळा कुणी हळूच मारील डोळा, लावणी जिवाळा बघ करील घोटाळा. जगात लाखो लोक कोरोनामुळे मेले, पण एक जण सुद्धा भूत होऊन चीनच्या राष्ट्रपतीचा गळा दाबले. तर मला भूतावरून सुद्धा विश्वास उडाला. मैत्री एवढी घट्ट पाहिजे ना की एका जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ना तर दुसऱ्याला चेक करायची गरज नाही पडली पाहिजे. बाकी सर्व काही ठीक होईल. आजकालच्या मुली चेहरा कमी आणि दाढी बघूनच जास्त प्रेमात पडतात. दोस्तों ऐसे अमेजिंग वीडियोस के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलिए और मेरे वीडियो को लाइक भी कीजिए.